मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन मालिका आपल्या भेटीला येत आहेत. या मालिकेत नायक नायिका तर लक्ष वेधून घेतातच, यासोबतच लक्ष वेधून घेतात ते त्यांच्या सासवा. काही सासवा प्रेमळ तर काही खाष्ट. अशाच मालिकेत सासवांची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रींची खरी वयक आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत कावेरीच्या सासूबाईंच्या भूमिकेत आहेत त्या म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ. रत्नमाला आणि कावेरी यांचं नातं खूपच गोड आहे. अगदीच कर्तृत्ववान अशी सासू कावेरीला मिळालीय. तर सासूबाईंचा असलेला चहाचा व्यवसाय आता सून कावेरी चालवतीये. निवेदिता साकारत असलेल्या या भूमिकेचं सगळीकडूनच कौतुक होतंय. तर निवेदिता यांचं खरं वय हे 58 वर्ष आहे. स्टार प्रवाहावरील मुरांबा या मालिकेत रमाच्या सासूबाईंची सीमा ही भूमिका अभिनेत्री सुलेखा तळवळकर साकारतायत. या सासू सुनेचा बॉन्ड खूपच गोड आहे. आपल्या सासूबाईंना आजवर रमाने अनेक संकटातून वाचवलंय. तर अभिनेत्री सुलेखा तळवळकर साकारत असलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. सुलेखा यांचं खरं वय हे 52 वर्ष आहे. झी मराठीवरील तुला शिकवीन चांगल्याच धडा या मालिकेत अक्षराने मनाविरुद्ध अधिपतीशी लग्न केलं. तर शाळा आणि शिक्षण यामुळे आधीपासूनच भुवनेश्वरी अक्षराचा राग करते. अक्षराच्या खाष्ट अशा सासूबाईंची भूमिका साकारतायत अभिनेत्री कविता लाड. कविता यांनी आजवर अनेक सिनेमे मालिकांमध्ये काम केलंय, परंतु ही अशी कोल्हापुरी बाज असलेली भूमिका त्या पहिल्यांदाच साकारतायत. कविता यांचं वय हे सध्या 51 वर्ष आहे. स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतायत. तर जयदीप गौरीचं लग्न झाल्यानंतर सासूच्या रूपात गौरीला माईंसारखी प्रेमळ आई मिळाली. त्यानंतर जयदीप गौरीच्या जन्माचं सत्य उघड झाल्यानंतर नात्याने माई गौरीची आई आणि जयदीपच्या सासूबाई लागतात हे उघड झालं. ही भूमिका अभिनेत्री वर्षा उसगावकर अगदी उत्तमरित्या निभावतायत. त्या सध्या 55 वर्षांच्या आहेत. स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो या मालिकेत पिंकीला त्रास देण्यासाठी तिच्या सासूबाई सुशीला धोंडे पाटील खूपच प्रयत्न करतायत. ही भूमिका अभिनेत्री आशा शेलार उत्तमरित्या साकारतायत. तर पिंकी सुद्धा त्यांचे अनेक डाव मजेशीररित्या उलटून लावते. आशा सध्या 59 वर्षाच्या आहेत. या वयात सुद्धा त्या करत असलेल्या अभिनयाचं सगळीकडूनच कौतुक होतंय. झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत नेत्रा राज्याध्यक्षांच्या घरची सून होऊ नये अशी रुपालीची इच्छा होती. तर रुपाली नेत्राला कायमच त्रास देताना दिसते. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर साकारत असलेल्या या भूमिकेचं सगळीकडेच कौतुक होतंय. ऐश्वर्या यांचं वय सध्या 53 वर्ष आहे. स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत सागर मुक्ताचं लग्न व्हावं अशी माधवीची इच्छा होती आणि तिची इच्छा आता पूर्ण झालीय. आणि सागरला माधवीच्या रूपात एक गोड सासू मिळाली. ही उत्तम भूमिका अभिनेत्री शुभांगी गोखले साकारतायत. शुभांगी यांचं वय सध्या 53 वर्ष आहे. यातील कोणत्या अभिनेत्रीचा अभिनय तुम्हाला जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.